किती छान आहे बघ रे, किती गोड दिसतात बघ रे पण. ए हे बघ, तिने काय पण घातलीये. कोणती आहे इनो का? शी काय माणूस आहे यार, त्यापेक्षा जिप्सी घेतली असती ना. काय दिसते माहितीये ना तुला? तुला कोणती आवडते रे? झालं, जर तर तिला स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, त्याला उठावं लागेल. उठेल रे, 5 मिनिटात कोणतं स्वप्न पूर्ण करणार आहे? कसंही वेळ पूर्ण सेट आहे. 5:20 ला रोज उठतो, संडास आणि आंघोळीला जास्त जास्त 20 मिनिट. तयार झाले 15 मिनिटं. किती वाजले? जवळपास 6. बस स्टॉपवर पोहोचायला 1:05. 6:20 ला बसते. आज एक दिवस 7:30 च्या बसने गेला तर 30 मिनिटं जास्तच उपायला मिळतील ना. काय अरे, 30 मिनिटं जास्त झोपायला मिळतील ह्यावर लक्ष दे. हे बघ, वेळ ही पाळायला चल. काय वेळ वेळ लावली असते? वेळ काय तुझी पडून झाली आहे का? जर हा साप शिकला ना, तर वेळ कधी निघून जाईल कळणारच नाही. हा ना पित्र्यांचा राजा, अपोजिट पार्टीमध्ये ह्याची काय कमी होती का? हो आहे मी मित्रा, पण मी इतका का भागवतो हे तुलाही चांगलंच माहितीये. हो हो माहिती आहे ना. लो पप्पांची रिटायरमेंट, तिच्याशी लग्न, कमी झाले माहिती आहे ना, सगळं माहितीये. पण तरी तू हे बघ, त्याला उठू दे. नाहीतर 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 काय करणार आहेस तू? एकदा सगळं सोडून इकडे आलं, जरी ते 5 मिनिटं शांतीने झोपायला सुद्धा मिळत असेल तरी ते येऊन काय फायदा? अरे जुने विषय काढून काही उपयोग नाही का? उत्तर नाही आहे तुझ्याकडे. हे बघ, तू उगाच बात घालू नकोस माझ्या. एकतर डोकं जागेवर नाहीये माझं, मी आलो का जागेवर? तू सोड रे मला. किती चिडलास तरी सत्य बदलणार नाही.
अरे इतकी गोड मुलगी हे सारा मिळवण्यासाठी तू तिला नाकारलंस. लक्षात ठेव, तू आयुष्यभर रिग्रेट करशील. तू घर करणार घातका झालायस. मित्रा तू हरलायस, पुरता हरलायस. सगळ्या डॉलर पाठ आहेत ना. हो आणि हो अशा तुझा तू प्लॅन होता रे.
म्हणजे नक्की लावत आहे सर सांगतो एक ती गुंठी नाही वाजत का जितकं ती इंडियन बाबा हो ना तेवढं नाही होत आहे ते ऍक्च्युअली मला कळत नाही अरे ते तर मला समजू की तर किती त्रास होत असेल ते समजून घे ना तू काय करू तुमचे हे सगळं ना तुझ्यासोबत घडतंय ते तर त्रास केली विचार कर की तुला किती त्रास होत असेल आता समज तुला एखादी गोष्ट करायची आहे आणि तुला त्यात यश मिळेल आणि तुझ्या आजूबाजूची लोक तुला समजण्याऐवजी तुला टोपे वाजत आहे तुला कसं वाजत असेल रे आता मीच तुला उद्या म्हटलं तर काय चाय काय पालखी किती लावली आहे थोडं पण नाही काय करताय कसं वाटेल तुला त्रास होता मला हा त्रास भोसन करावा लागतो एक गोष्ट मिळण्यासाठी तो सगळा हरलाय कॉलेज सोडलं जवळची माणसं दूर झाली जसा विचार केला होता तसं त्याला काहीच मिळाले तिची अवस्था समजू शकतोस का रे तू आता थोडंफार कळत आहे पण दर्शन हा जे तू एंड सांगितलं बस एका मला पटलेला नाही का रे कारण आत्मसत्याग हा एंड मुळात चुकीचा आहे लाईफ मध्ये खूप मार्ग असतात खरं ते शोधण्याचं घे पाहिजे तिथे सगळे रस्ते बंद झाले दुसरा कुठला पर्याय त्याकडे अरे हो तर तू कुठलातरी जॉब शोधून करू शकतो की आणि उरलेला वेळ नाटकासाठी घालू शकतो तो शांत त्या घरचे पण खुश अरे कुठला जॉब कॉलेज सोडलाय त्याने म्हणजे जर या जॉबच्या मानगडीत पडला ना तर नोकरी आणि संसाराला अडकून बसेल शेवटी त्याला एकही नाटक मिळणार नाही लास्टला काय प्रत्येक दिला ती सेम एंड होईल बरोबर जॉबच असतं तर जे दोष त्याला आवडते जे दोष करायचं जे स्वप्न आहे ते नाटक तर त्याला मिळायला गेले ते निशुभ हॅपी अरे यार कुठला हॅपी जगाच्या विरुद्ध दोन डिसिजन घेतलाय त्याने त्याआधी तो हरलाय जगाचे टोमने कसा हॅपी राहिलाय तो बरं तर हे आत्मत्या हा जर एक द्याला जे ऍक्च्युअली असं करतात तू त्यांना एकाप्रमाणे सपोर्ट करायला असं नाही वाटत तुला अरे लोकांना तू समजून घे एवढंच कसं म्हणायचं आहे अरे लोकांना स्वतःला समजून घ्यायला मिळाल तिथे तू दुसऱ्यांना समजून घ्यायची कसली अपेक्षा करायला त्यांची मेंटल कंडिशन असते का अशा अरे दोघं मेंटल झालंय काय एक काम करा दोघं मारामारी करा जो जीतेगा उसका एंड एक काम करू अशा आपण ना संध्याकाळी बघून चांगला निर्णय घेऊ ए नको ते आता एक मॅच उत्सव देत की मी तिथं ऑफिस मध्ये सांगून आलोय आणि बाईने मी तर प्रॅक्टिस चं डिस्कशन करत असलाय चला आता हो का फक्त त्याला किती प्रॅक्टिस करतात ते देऊचे असते येऊन तुला कसं समजव तेच काही ना झालं मला तुला जे करू नको म्हणतोय तेच करण्याचा हट का करतोय तू बाबा मी हट कुठे करतोय मला नाटकात करिअर करायचं पुढे जायचंय असं काहीतरी नवीन करायचंय अरे तर एक नाटकात एक पारितोषिक मिळवलं तू बाकी सगळ्या गोष्टींची किंमत शून्य दिलेली असती पण बाबा मी असं कुठं म्हणतोय तुम्हीच म्हणता ना माणसात निर्णय घ्यायला हवा मी घेतलाय अरे पण निर्णय विचार करून घ्यायला हवा असंच काहीतरी वाऱ्यावर ठरवलं आणि ते झालं असं नसतं आयुष्यभर रडत कशी म्हणतात पण तेव्हा माझं स्वप्न आहे वेडा झालायस का या आजकालच्या पिक्चरने तुला लोकांची डोकी खराब करून ठेवलेली आहे आपली स्वप्ने अचीव्ह करा हे आणि ते पण ते पिक्चरवाले हे नाही दाखवत की उद्या एखादा आपला मित्र कार घेऊन समोर आला आणि आपल्याकडे सायकल असली तर काय होतं म्हणा ते पण बाबा मला ते गोष्टी इंटरेस्टच नाही हो कार नको मला मी आपला जाईल बस आणि एखादी कार समोर आली ना मला नाही फरक पडत उगाचा भावपणा करू नकोस आणि कार होय कार घेतली इतकं समोर वाटलं मी तुला आधी चार पैसे कमवून आधी सायकल घेऊन जातो घरी बसल्या सगळं खायला मिळतंय ना म्हणून असले विचार डोक्यात येत आहे तुला काय करायचं ते ठराव पण एक लक्षात ठेव तू हा जबाबदारी नकारणार असशील ना तर उद्यापासून तुझे जेवणाचे आणि ते राहायचे दोन्ही पैसे द्यावे लागतील बाबा मला वाटत असेल तुम्ही असं का बघत आहे ते बाबा आहे की इटलर असंही विचार डोक्यात येत असतील तुझ्या मग तुला समजेल मी जे वागतोय ते किती व्यवहारी आहे तुला किती उपयोगी ठरणार आहे ते पण बाबा मला प्लीज समजा काय करायचं आहे ते कर आणि विसरलास का
तिच्या घरच्यांना चालणार आहे का न कमाव का जावई. हे बघ बाबा तुझे वैगी नाही, तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहेत ते. तू चार पैसे कमवशील तर अजून नाटक पाहू शकशील. दिस इज द पॉझिटिव्ह साइड ऑफ इट. हो बरोबर बोलतोय तू. अरे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बघ तू एकदा विचार कर, विचार कर, तू एकदा विचार करून बघ. काय अजून इन्क्रीमेंट नाही? काम कर, टाइमपास नको. वय वाटते पण अजून फोरकटपणा गेलेला नाही. काय बघत आहेस घोडे खाली? विथ दिस अटिट्यूड यू विल रीच नो वेल. तिचं लग्न झालं ऐकून वाईट वाटत. काय नाही रे, लाईफ अशीच असते. हॅव टू गो ऑन. हे बघ दारू पी मजेत. मला विश्वास होता की वेद नसतो, पण आज त्याची विनवणी
तू हरलायस. आज तर स्वप्न बघायची सुद्धा भीती वाटत आहे. त्यापेक्षा मोठी हार कोणती? तू हरलायस. मला जे हवं होतं ते सारं गेलं तुझ्यामुळे. तू हरलायस. तू हरलायस. तू हरलायस. तू हरलायस. तू हरलायस. कबड्डी 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 अजून.
ती मुलगी पण ना काहीच काम करत नाही. नुसता ना मुलगीचा पैसे नवोदित आणि तज्ञ गुन्हेगारांशी माझा संपर्क आला, पण
मी त्या गुन्हेगारांपेक्षा वेगळा आहे. माझ्याकडून नकळत गुन्हा आणि त्यानंतर मला माझ्या चारित्र्यावर लागलेला डाग मिटवायचा आहे. हो, माझ्या चारित्र्यावर लागलेला हा डाग पूर्णपणे मिटणार जाणार नाही याची कल्पना आहेच मला. आता समाजाच्या तिरस्कारात्मक नजरांनाही सामोरे जावंच लागणार आहे. पण मी हा डाग मिटवणार आणि या माझ्या प्रयत्नामध्ये मला सहकार्य करू शकेल ते फक्त आणि फक्त शिक्षणच. शिक्षणाने तर लात मारली, आता स्वप्नपूर्ती कशी होणार? किमान या देशाचा सुजाण नागरिक म्हणून तरी अस्तित्व असेल ना माझं. पण चरितार्थासाठी काहीतरी करायला हवं. मला असं वाटतंय की मी एखादी नोकरीच बघायला हवी. बरोबर आहे.
Oh,
म्हणजे 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 मेरा नाम है रामक्का, ये है मेरा इलाका। सांगशील का आता काय लोचा करून आलाय तो उमेदवार कोण आता सिग्नलला ए सांग आता काय लफडा करून आलाय ते कोण पण झाली ना आता त्याची शिक्षा बघून पण हा समाज अशा वागणुकीमुळे रोज माझा खून करतोय खून एवढंच आहे ना चल मेरे साथ कुठे उस दुनिया में जहां तेरे जैसों की कदर होगी you
भाई आपसे कोई मिलने आया है? कौन? मालूम नहीं भाई, लेकिन आपसे मिलने की बहुत जिद कर रहा है। भेज उसको। जी भाई। आ क्या भाई? कौन पहचाना? आ क्या भाई? समरे ने पशा पशा आ क्या भाई? पशा तो पशा तो बाल सुपर पाक का पशा आ क्या भाई? Oh my God!
त्याला त्याच्या बहिणीची प्रचंड काळजी होती की या समाजाचा दिशाहीन झालेल्या माझ्या भावाला या समाजात एकही योग्य मार्गदर्शन भेटणार मिळू नये. खरंच समाज व्यवस्था इतकी दुबळी आहे का की बाल सुधार गृहातून आलेल्या माझ्या भावाला चांगलं काय वाईट काय हे सांगण्याचंही ते असमर्थ ठरली. कधी कधी मनात विचार येतो त्या दिवशी त्या तरुणांनी माझी छेडच काढली नसते तर कदाचित माझ्या भावाला राग झाला नसता तर कदाचित माझ्या भावाला ती स्त्रीच भेटली नसती तर प्रश्न कित्येक पण नेहमी निरंतरित राहण्याची वेळ या नशिबाने माझ्यावर आणली. त्यांचं बाळ सुधार गृहातून आल्यावरती अस्तित्व काय त्यांचं स्वप्न कसं पूर्ण होणार आणि हा समाज त्यांना अंधकारात टाकतोय. अहो त्यांची पण काहीतरी स्वप्न असतील पण आपण असं वागून त्यांचं जीवन अंधकार काय करताय. जर समाजाने त्यांच्या स्वप्नपूर्तीला मदत केली तर असा अर्थ न होता एक चांगला व्यक्ती घडेल. प्रत्येक वेळेस प्रत्येक घटनेस तो व्यक्तीचा बद्दल नसतो तो जिथे राहतो ना तो समाजाने तितक्या जबाबदार असतो. माझ्यावर जी वेळ आली ती मी कुठल्याच बहिणीवर येऊन देणार नाही. अशा अर्थांचे अर्थ असताना त्यांच्या विस्कटलेल्या पाऊल खुणा सरळ मार्गावर आणण्यासाठी मला समाजाच्या मदतीची आवश्यकता आहे. तर द्याल ना मला सर. Thank you.